आता पुढची धक्कादायक बातमी येते आहे जळगावातनं. जळगावातनं रुग्ण गायब होण्याचे प्रकार सुरूच आहेत. जळगावातनं रुग्ण गायब होण्याचे प्रकार सुरूच आहेत. कोरोना सेंटरमधनं गायब झालेल्या रुग्णाचा मृतदेह हा अमळनेर पालिकेच्या समोर आढळून आलेला आहे. सुनील पाटील असं या रुग्णाचं नाव आहे. या रुग्णावरती कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. अचानक या कोविड सेंटरमधनं हा रुग्ण बेपत्ता झाला होता. यानंतर या रुग्णाचा शोध लागलेला आहे. मात्र या रुग्णाचा हा रुग्ण जिवंत आढळण्याच्या ऐवजी तो थेट त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे. अमळनेर महापालिकेचा जळगाव प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सुरूच आहे. जळगावातनं रुग्ण गायब होण्याचे प्रकार सुरूच आहेत. कोविड सेंटरमधनं गायब झालेल्या रुग्णाचा थेट मृतदेह रस्त्यावरती आढळून आल्यानं एकच खळबळ उडालेली होती.